आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडेतील सुरू असलेली गटारींची कामे बेकायदेशीर, कामे त्वरित बंद करून चौकशीची मागणी करत उपोषण. शिरोळ तालुक्यातील मौजे टाकवडे येथे 14व्या वित्त आयोगातून सुरू असलेली गटारींची कामे बेकायदेशीर असून ती त्वरित थांबवावीत आणि कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. टाकवडेत सुरू असलेल्या गटारींच्या कामापैकी बुरगुल चौक ते अण्णा पोळे यांचे घर आणि बुरगुल चौक ते रेणुका मंदिर दरम्यान सुरू असलेली गटारींची कामे बेकायदेशीर आहेत. सदरची कामे रस्त्याची मोजणी न करताच अतिक्रमित भाग तसाच ठेवून करण्यात येत आहेत. तसेच दलित वस्तीमध्ये सुरू असलेले संभाजी आवळे घर ते सदा निंबाळकर घर दरम्यानचे कामही संभाजी आवळे, राजेंद्र आवळे आणि विठ्ठल तलवारे यांच्या मालकीच्या जागेतून करण्यात येत आहे. या कामाचा ठेका राजेश पाटील यांनी घेतला असल्याचे त्यांनी तोंडी सांगितले आहे. मात्र या कामाचे यापूर्वीचे ऑनलाईन टेंडर रद्द न करताच ठेका पाटील यांना दिल्याचे दिसून येत आहे. यामुळे ही बेकायदेशीरपणे सुरू असलेली कामे त्वरित थांबवावीत आणि उच्च स्तरावरून या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करत येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. अविनाश रजपूत, अभिजित पाटील, विठ्ठल तलवारे, अमोल आवळे, अमोल चौगले, अतुल चौगले, शेखर पाटील, सदाशिव पाटील, सर्जराव घोरपडे, बाळासो कदम, मोहन कोळी, चंद्रकांत कोळी आणि गोटू कुलकर्णी हे नागरिक आमरण उपोषणास बसले आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून सुनील भोसले. टाकवडे तालुका शिरोळ यांच्या मनमानी व बेकायदेशीर कामानिमित्त आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मी स्वतः अभिजित पाटील व आमचे मित्र माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अनुमंजीबाई कांबोळकर यांच्या अनुभवी ग्रामपंचायतीने बेकायदेशीर कामानिमित्त आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करतोय. प्रथम 14व्या आयोगामार्फत गटारीची कामे चालू आहेत. सदर कामे कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता तसेच कायदेशीर बाबी पूर्तता करणे गरजेचे असताना तोंडी कंटाळदारांना तोंडी काम तोंडी माहिती देऊन कामे चालू केल्याचा प्रकार या ग्रामपंचायतीने केलेला आहे. म्हणून या ग्रामपंचायतीच्या विरोधात आम्ही वेगळे आंदोलन उपोषणास सुरुवात करीत आहोत आजपासून.